नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 तुला काय म्हणायचंय मी खोटं बोलते अगं मग आपल्या इन्व्हेस्टर्सना वाडा पाहताच आला नसेल वसईला पोहोचलोच नाही तर वाडा कसा पाहणार परमेश्वर अगो खूप मोठी शक्ती आहे त्यांच्यात इथे मुंबईतच राहतात म्हणे सगळ्या दुखण्यांवरचा उपाय पैसा आहे हे जरा जास्तच होत नाही का मी अशा कुठल्याही माणसाला किंवा व्यक्तीला ओळखत नाही कुसुम काय म्हणाले ते बरं झालं परमेश्वर आलास मी नंतर फोन करतो त्या फ्लोरिस्ट कडे जा आणि म्हणावं एक फार मोठा बुके हवाय ताबडतो जाऊन एकदा त्या भन्साळीच्या मड्यावर मारतो पण ते बरे आहेत ना आता त्याला बरं नसेल काय झालं आपल्या सगळ्यांना पोचवून खपेल तो म्हातारा मी स्वतः बुके घेऊन जाणार आहे त्याच्याकडे आज काय काय करावं लागतं नाही आयुष्यात आणि वर गोड गोड हसावं लागतं त्यांची तोंड पाहून आज सगळ्यांना फोन केले होते मी त्या भन्साळीच्या पोराला सुद्धा फोन केला होता वाड्यावर जाण्याविषयी राजी झाले सगळे नवून सांगतायत कोणाला पण यावेळेस यावेळेस त्या सगळ्या चण्या फुटाण्यांना असं खिशात भरून असं पाकिटात टाकून पॅक करून घेऊन येणार आहे बघ मी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली हा बोल रे विष्णू इथे ना जरा म्हणजे एक अजबच गोष्ट झाली आहे आता काय आपल्या पार्वती वहिनींचा फोटो आहे ना त्याच्या काचेला तडा गेलाय काय असा कसा गेला तडा पडली का फ्रेम खाली नाही ना त्याचंच आश्चर्य वाटतंय फ्रेम भिंतीवरच आहे फक्त काचेला तडा गेलाय मालक असं कसं झालं असेल हो एक काम कर विष्णू हा फ्रेम बनवणाऱ्या कारागिराकडे घेऊन जा आणि त्यालाच विचार आणि आता गेलाच आहे तडा तर नवीन काच बसवून घे त्या तसबिरीचं नशीब काय आहे देव जाणे काही ना काहीतरी होतच असत मी काय म्हणतो मालक म्हणजे हा सगळा प्रकार मागे नाही का ते कंदील भुयारात तसा काही भूतटकीचा प्रकार फोन ठेव विष्णू चिडू नका मालक ऐक तर माझ विष्णू माझा भूता खेतांवर विश्वास नाही या जगात जे जे काही होत असत त्या मागे एक पक्क शास्त्रीय कारण असत कळलं असं भूतानी हात फिरवून किंवा जादूची कांडी फिरून काहीही होत नसत बर आणि आता फोन ठेव माझी पूजेची वेळ झालेली आहे दुपारी मोकळा झालास की फोन कर आपण तेव्हा बोलू बर
काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. कुसुमत्या, तुमच्यासाठी काय ग मॅम खटाई आवडते ना तुम्हाला? अहो सकाळी ना बेकरी मध्ये गेले होते ना ब्रेड घ्यायला, तेव्हा दिसली, लगेच तुमची आठवण झाली म्हणून घेतली. अगं कसं उगाचच खर्च केलास तू अगं. वा असं का म्हणताव? आणि तुम्ही माझ्यासाठी इतकं करता ते? त्या दिवशी दुधी हलवा करून आणला होतात ना. तुम्हाला सांगते कुसुमात्या, ऑसम झाला होता. झाला होता ना? आवडला ना तुला? नाही अगं परत केला असता मी, पण पुढल्या आठवड्यात करेन. हा का काय माहितीये का, माझा सप्ताह चालू आहे ना स्वामींचा, अगो जॉब तप, म्हणजे मला अख्ख्या दिवसात ना अजिबात वेळ मिळत नाही. कसं काय सांगतो तुम्हाला एवढं सगळं करून ना? काय दुधी हलवा ना अगं सोपं आहे माहितीये का, काय करायचं माहितीये ना? नाही ते नाही, मग हे म्हणजे जप तप उपासना आणि कसं काय जमतो सगळ्यांना नाही जमतो. काय ग जमत म्हणजे हे म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे, सगळ्यांना नाहीच जमत, पण मला सवय आहे ना. हो अगं काय माहितीये, मी 3 वर्षाची असताना ना, आता सध्या कुठले बाबा म्हणजे तुम्ही कुठल्या बाबांकडे? नाही ना अगं पंचायतच आहे, म्हणतात ना गुरु बिना कोण बतावे वाट. काही नाही ग गुरु हवा ग बाई, गुरु खरंच हवा माहिती. म्हणजे सध्या कुठल्याच गुरुकडे नाही का तुम्ही जात? नाही ग नाही, तसे खूप झाले माहितीये का, पण काय काही ना वाईट अनुभव येतात माहितीये. अगो हो म्हणजे त्या एका बाबांकडे जात होते नाही का मी मागच्या वेळी? हा मागच्या वेळी. हा हा अगो काय चोर निघाला मेला, फ्रॉड ग. काय सांगताय? हो मग आणि मी आपली त्याच्यावरती आंधळ्यासारखी श्रद्धा ठेवून बसले ना, पण ह्याचे आपले वेगळेच धंदे, आता बसलाय जेलमध्ये प्रवचन झोडत. काय माणसं असतात नाही एक एक. हो हो जग अगदी अगदी वाईट आणि दुष्ट आहे बाई, आणि तुझ्यासारख्या भावड्या मुलीला तर फसवतीलच भामटे मेले. म्हणून ना मम्मी आत्या, म्हणून मी तुम्हालाच विचारायला आले. काय ना आत्या, माझी खूप इच्छा आहे की आपला सुद्धा कोणीतरी गुरु असावा. म्हणजे खरं सांगू का, तुम्ही असताना ना मला गुरुची अजिबात गरज नाही. आहो ग मी कुठे ग, मी कुठे एवढी मोठी, मी आपली आपली साधीच भक्त आहे. नाही आत्या, तुमचं ग्रेटनेस तुम्हाला कळलेलं नाही. इश काहीतरीच काय बोलतेस. पण मी घेऊन जाईन तुला. अगं ते चिंचणकर वहिनी आहेत ना, त्यांच्या ओळखीचे एक बाबा आहे. अरे देवा, पण त्या फ्रॅक्चरून घरात बसल्यात. नाही मी विचार करत होते ते तुम्ही नाशिकला गेला होतात बघा शांत करायला, कुणी बाई भेटल्या तुम्ही मागो. मी विसरले कशी? हो त्या त्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्या मुंबईतच कुठेतरी राहतात. हो नाही पण मुंबईत नक्की कुठे होत्या त्या? मुंबईत नाही गो, नाही मला माहित. नंबर असेल ना फोन नंबर? बघ मी कशी वेंदळी आहे बघ, नंबर घ्यायला सुद्धा विसरले आता. नंबर अगो अगं नाही नाही विसरले नाही अगं, वहिनीच्या डायरीमध्ये टिपून ठेवलेला आहे नंबर. आय आय अशी कशी विसरेन मी. हा तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. तुझी गाडी एकदा रुळाला लागली म्हणजे झालं. खरंच मी सांगते मी तुझ्यासाठी नवच बोलणार आहे. एक छानसा मुलगा मिळाला ना की मग छान. कसा काय वाटला वाडा?
थोडं भीतीदायक नाही वाटत? भीतीदायक काय म्हणताय तुम्ही? हो कानेटकर जरा सांगा की त्यांना काय मस्त वाडा आहे, या असली जागा मिळते का कुठे आली? वाडा तर खूप छानच आहे. छान नाही, ए वन आहे, ए वन. आतून बघा तुम्ही, पाहिजे तर आपल्याला हवी तशी मोडतोड करून घेऊ आपण आपल्याला पाहिजे तिथे. ओ शर्मा साहब, ये 5,000 रुपये का जूता निकाल के जमीन पे चल को देखो कैसा मऊ 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 लगता है. तुम्हारा वो गोरा साहब और मेम साहब आएगा ना, येड़ा हो जाएगा येड़ा. रुको मैं दिखाता हूँ, देखो देखो, कुछ नहीं होता है, मऊ मऊ है सब. उनको बोलो, ए विष्णु, ए ए आपले पाहुणे, जा चहा पाणी कर त्यांच्यासाठी. काय यशवंतराव, इथे पाण्या पिण्याचा काय प्रॉब्लेम नाही ना? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही एक काम करा, इकडच्या कुठल्याही तुळशीचं, त्या तुळशीचं एक पान जरा तोंडात टाका. जर ते गोड लागलं तर समजायचं की आजूबाजूला मोप पाणी आहे म्हणून. हे तुम्हाला कसं ठाऊ? अहो शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, मला नाही करणार तर कोणाला करणार? एक काम करतो, तुम्हाला दाखवतो, थांबा. खबरदार, आमच्या तुळशीला हात लावाल तर खबरदार. काय बोललात? काय म्हणाले? दीड दंबडीचा नोकर साला. मला काय झालं? चल बघू ते काय झालंय. चलाट म्हटलं ना तुला. श्वास कोंडला होता त्याचा. मी इतकी घाबरले होते ना प्रिया, यांनी त्याला तसाच उचलला आणि टॅक्सीत घातला आणि हॉस्पिटलमध्ये नेला. मग हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत नॉर्मल झाला होता, पण तरी सुद्धा एकदा डॉक्टरांना दाखवून आणला. डॉक्टर सुद्धा म्हणाले काही झालेलं नाही आहे त्याला, एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे अचानक त्याचा श्वास कोंडला. अग इथे टी व्ही बघत बसला होता मी, काहीतरी काम करायला आतमध्ये गेले आणि येऊन बघते तर हा टी व्ही बंद करून असा असा बेडवर पालथा झोपला होता. मी त्याला उठवायला गेलं तर हे असं. राधाबाईनी, गेल्या वेळी सुद्धा बघ टी व्ही बघूनच तो व्हायलंट झाला होता, आठवतं तुला? पण तू म्हणतेस की तो कार्टून्स बघत होता, त्यात त्याला असं काय दिसलं असेल की ज्याच्यामुळे
वहिनी प्रथमेशने एखादं नवीन चित्र काढलंय? नाही म्हणजे त्यातून कदाचित आपल्याला एखादा क्लू? नाही नाही मी तरी पाहिलं नाही. बरं आता कसा आहे तो? नॉर्मल आहे का? गप्प गप्प आहे. शाळेत सुद्धा गेलेला नाही आहे. आज आतमध्येच बसून काय करतोय देव जाणे. मला वाटलं तुझा दोस्त आलाय. मला वाटलंच होत तुला हाक मारल्याशिवाय तू काय दार उघडणार नाहीस म्हणून. कुठे गेली ती? कुसुम आत्याला भेटून आले. कुसुम? तुझ्या दिनूची लेख कुसुम. ती कुसुम होय. त्याने काय इंदे हे यंत्र आता जुनं झाले. फार गंजलंय. दिवा पेटायला लय उशीर लागतो. पाकपूक पाकपूक करते मग पेटते. आता पेटला ना दिवा? होय. काय म्हणली? कुणीतरी बाई आहे तिच्या ओळखीची. कुसुम आत्याच्या मते त्या बाईमध्ये शक्ती भिकती काहीतरी घेऊन जाणार आहे मला तिथे. आणि इंद्या ती बाई पाखंडी निघाली तर मग काय? हेरी फुकट गेली समजायची. पण तुझी ती शक्ती मिळवण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायला हवी नाही का? तुझा तो दोस्त सापडला काय? तो का दाढी वाढून येतो तुझा दोस्त सापडला? जखमीवर मीठ चोळतोस? तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. नाही ना सापडला अजून. ठीक गेलाय ना देव जाणे. ती डायरी आहे त्याच्याकडे. ऐक मग त्याच्या घरला फोन करून विचार. नाहीये ना घरचा नंबर माझ्याकडे. घर तरी कुठे देव जाणे. कसा कॉन्टॅक्ट करायचा कळत नाहीये मला. तू काय काळजी करू नको. तो येईल पुन्हा. तुझ्या जाळ्यात सुटून जातोय कुठे तू. विशफुल थिंकिंग. काय म्हणली? इंग्रजीशी आपला सुतराम तरी संबंध आहे का? नाही ना. मग बस निवांत. मला इंग्रजीचा गप्पा सांगू नका. हा मी लई इंग्रज पाहिल्यात. तू काल परवा आली. मी 80 वर्ष राहतीत. पण मुरली 160 वर्ष राहणार आहे बर का हिंदी. Thank you.
Mm-hmm.